हेलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पितृपक्ष 2022, पितृपक्ष त्याची लक्षणं, उपाय व पितर कोणत्या रूपामध्ये घरात येतात ते आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांचा आदर सत्कार करण्याचा काळ असतो। असे म्हणतात की पितृपक्षामध्ये आपले पूर्वज 15 दिवस पृथ्वीवरती येतात व त्यांचे प्रियजनांनी केलेले पिंडदान, तर्पण व श्राद्ध, त्यामुळे ते खुश होतात। 10 सप्टेंबर 2022 शनिवार ह्या दिवशीपासून पितृपक्ष सुरू झाला आहे। श्राद्ध पक्षामधील हे 15 दिवस पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी खूप चांगले आहेत। जर आपले पूर्वज नाराज असतील तर आपल्या पुढच्या पिढीला पितृदोषाचा त्रास सोसावा लागतो। म्हणूनच पितृपक्षामध्ये आपल्या चुकांची माफी मागून आपल्या पितरांना शांत करून त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत। पितृदोष, पितृदोषची लक्षणं व पितृदोष शांतीचे उपाय काय आहेत? पितृदोष का लागतो? मृत्यूच्या नंतर जर विधीपूर्वक अंतिम संस्कार केले नाहीत तर पितृदोष लागतो। परिवारातील एखाद्या व्यक्तीचा अकाल मृत्यू झाला तर पुढच्या कितीतरी पिढ्यांना पितृदोषाचा सामना करावा लागतो। ज्योतिषशास्त्रामध्ये पितृदोष असणे म्हणजे अशुभ व दुर्भाग्यकारक मानले जाते। अकाल मृत्यू झाला तर पितर शांती अगदी विधीपूर्वक करणे जरुरीचे आहे। माता पिताचा अनादर, मृत्यू झाल्यावर आपल्या प्रियजनांचे पिंडदान, तर्पण व श्राद्ध न करणे, त्यामुळे पूर्ण परिवाराला पितृदोष लागू शकतो। आपल्या पितरांचा अपमान करणे, कोणत्या असहाय्याची हत्या करणे, पिंपळ, नीम व वडाची झाडं तोडणे, अनाहूतपणे नागाची हत्या करणे हे पितृदोषाचे कारण असू शकते। कसे ओळखावे की घरामध्ये पितृदोष आहे? पितृदोष असेल तर घरामध्ये वैवाहिक जीवनामध्ये सतत तणाव किंवा भांडणे होत राहतात। पतीपत्नीमध्ये रोज भांडणे होत राहतात। परिवारामध्ये एकी राहत नाही। घरामध्ये सतत क्लेश होत राहतात। मानसिक शांती मिळत नाही। विनाकारण घरामध्ये भांडणे होत राहतात। हे एक कारण पितृदोषाचे असू शकते। पितृदोषामुळे विवाहामध्ये बाधा येऊ शकते। लग्नामध्ये बऱ्याच प्रमाणात परेशानी होऊ शकतात। बरेच वेळा लग्न ठरलेले मोडतेसुद्धा, मंगल कार्यामध्ये बाधा अडचणी येतात। लग्न झाल्यावर डिवोर्स होऊ शकतो। वंशवृद्धी न होणे हा सुद्धा पितृदोषाचा एक भाग आहे। किंवा खूप प्रयत्न करूनसुद्धा संतान सुख मिळत नाही, किंवा संतान झाली तर ती विकलांग होते किंवा तिचा मृत्यू होतो। पितृदोष असेल तर घरामध्ये आजारपणं येतात। परिवारात सदस्य नेहमी अस्वस्थ राहतात किंवा दुर्घटनांचा शिकार बनतात। नोकरी व बिझनेसमध्ये नेहमी घाटा होणे, तसेच कार्यक्षेत्राच्या ठिकाणी मानसिक परेशानी होणे, नोकरीमध्ये बढती होत नाही। पितृदोष कसा नष्ट करावा? पितृपक्षामध्ये पूर्वजांचे नियमित विधीपूर्वक तर्पण व श्राद्ध करावे, ब्राह्मणाला जेवण व दान करावे, त्याचबरोबर वर्षातील प्रत्येक एकादशी, चतुर्थी, अमावस्या ह्या दिवशी जल अर्पित करावे। पितृशांतीसाठी रोज दुपारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पित करावे। त्यामध्ये गंगाजल, काळे तीळ, दूध, अक्षता व फूल अर्पित करावे। पितृदोष शांतीसाठी हा उपाय खूप उपयोगी आहे। पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा, असे रोजसुद्धा करू शकता। त्यामुळे पितृदोष नाहीसा होतो। कोणा जरूरतमंद गरीबाला भोजन द्या, दान द्या किंवा गरीब मुलीचा विवाह करून देण्यास मदत करा, असे केल्याने पितृदोष नाहीसा होतो। घरामध्ये पितरांचा फोटो दक्षिण दिशेला लावावा। आपण केलेल्या चुकांची माफी मागावी, त्यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होतो। पितृपक्षामध्ये कोणत्या रूपामध्ये पितर घरी येतात? पितृपक्षामध्ये पितर पृथ्वीवरती येतात, पण ते कोणत्या रूपात आपल्या घरात येतात ते समजणे फार कठीण आहे।
कावळा। पितृपक्षामध्ये घरी आलेल्या कावळ्याला हकलवून देऊ नका, नाहीतर पितरांची नाराजी आपल्याला भोवू शकते। धार्मिक मान्यता अनुसार श्राद्ध पक्षामध्ये 15 दिवस कावळ्याच्या रूपामध्ये अन्न सेवन करतात, त्यामुळे ते फक्त खुश होत नाहीत तर आपल्याला ते खुशाल आनंदी जीवनाचा आशीर्वाद देतात। गरीब जरूरतमंद पितृपक्षामध्ये जर कोणी गरीब अतिथी किंवा असह्य व्यक्ती दारावरती आला तर त्याचा अपमान करू नका, कारण की पितर कोणत्या रूपामध्ये घरी येऊ शकतात। मग त्याच्या जेवणाची सोय करा, त्यांना कधीसुद्धा रिकाम्या हाताने जाऊन देऊ नका, काहीतरी दान करा। कुत्रा किंवा गाय, कुत्रा हा यमाचे रूप मानला जातो। पितृपक्षामध्ये पंचबली भोग म्हणजे कुत्रा व गायीचा सुद्धा भोग काढला जातो व ते शुभ मानले जाते। आपल्याला रस्त्यातसुद्धा भेटले तरी त्यांना मारून पळवून लावू नका, त्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। त्याचबरोबर गायीची सेवा केल्याने पितर खुश होतात। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत। धन्यवाद।